आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पुलाची शिरोलीच्या खेळाडूंचं नाव देशात निघेल, सरपंच शशिकांत खवरे यांचं प्रतिपादन. सरपंच फुटबॉल चषक स्पर्धेस सुरुवात. पुलाची शिरोलीला जिल्ह्यात मैदानी खेळाची पंढरी मानली जाते. गावासह पंचक्रोशीतील चांगले खेळाडू घडून भविष्यात गावचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत निघेल यासाठी खेळात प्रावीण्य दाखवणं गरजेचं आहे. यासाठी वेगवेगळ्या खेळाचं आयोजन प्रत्येक वर्षी केलं जाईल असे सरपंच शशिकांत खवरे यांनी प्रतिपादन केलं. पुलाची शिरोली येथील ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच फुटबॉल चषक स्पर्धेचं व छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या नामफलकाचं उद्घाटन प्रसंगी सरपंच शशिकांत खवरे बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, उपसरपंच सुरेश यादव यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. शिरोली गावात पहिल्यांदाच या स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. यामध्ये 32 संघांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेसाठी विजेत्या संघांना 7001, 4001, 2001 अशी अनुक्रमे बक्षिसं देण्यात येणार आहेत. तर वैयक्तिक उत्कृष्ट डिफेंडर, गोलकीपर, फॉरवर्ड असे बक्षीस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी कोकरुड सांगली येथून संघांनी सहभाग नोंदवला आहे. तर शिरोली येथील 7, मोजे वडगाव येथील 2 संघांनी सहभाग नोंदवला आहे. तर या स्पर्धा 3 दिवस चालणार आहेत. या स्पर्धेसाठी साहिल मुल्ला, अक्षय काकडे हे पंच म्हणून काम पाहणार आहेत. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, दीपक यादव, संग्राम कदम, सुशांत तावडे, संग्राम खवरे, बाजीराव सातपुते, उत्तम पाटील, राजू सुतार, अविनाश कोळी, अतुल सोडगे, ज्योतिराम पार्लेकर, विनोद अंची, अर्जुन चौगुले आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे.